नमस्कार आरोग्य समोर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पॅरासिटामॉल या औषधाचे फायदे आणि हे औषध केव्हा वापरतात तसेच याचा योग्य डोस व पॅरासिटामॉलचे साईड इफेक्ट्स कोणते संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजून जर आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा यावर आरोग्यविषयक माहिती तुम्हाला भेटत राहील पॅरासिटामॉललाच ॲसिटामिनॉफेन असे देखील म्हणतात पॅरासिटामॉल पाचशे एम जी हे औषध असलेल्या गोळ्या उपलब्ध आहेत तर काही औषधासोबत पॅरासिटामॉलचे कॉम्बिनेशन देखील आढळते दे। जसे की काही गोळीमध्ये प्लस प्लस पॅरासिटामॉल सेरॅटपेप्टिडेज हे तिन्ही कॉम्बिनेशन असते आता आपण पाहू की पॅरासिटामॉल आपण कशासाठी वापरू शकतो तर पॅरासिटामॉलचा वापर ताप डोकेदुखी सांधेदुखी अंगदुखी पाठदुखी स्नायूदुखी या प्रकारच्या त्रासामध्ये केला जातो संधिवताच्या त्रासामध्ये जेव्हा वेदना सौम्य असतात तेव्हा सुद्धा पॅरासिटामॉल हे औषध दिले जाते त्यातून थोडा आराम भेटतो पॅरासिटामॉलच्या गोळ्या तोंडावाटे दिल्या जातात याचा डोस हा प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळा असतो पॅरासिटामॉलचा डोस हा व्यक्तीचे वजन आणि आजाराचे लक्षण यावर अवलंबून असतो लक्षणाची तीव्रता पाहून डॉक्टर पॅरासिटामॉलचा डोस कमी जास्त करू शकतात लहान मुलांसाठी तापासाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रॉप्स मध्ये आणि सायरेपमध्ये सुद्धा पॅरासिटामॉल हे औषध असते गरोदरपणात सुद्धा पॅरासिटामॉलचा वापर हा सेफ आहे आता पाहूया पॅरासिटामॉल काही दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतात का पॅरासिटामॉल हे ओटीसी औषध आहे ओटीसी म्हणजे ओव्हर दी काउंटर म्हणजेच असे औषध जे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय तुम्ही फार्मसीमधून स्वतः घेऊ शकता तसे पाहता पॅरासिटामॉलचे जास्त दुष्परिणाम शरीरावर होत नाहीत पण कोणतेही औषध मोठ्या मात्रेत किंवा जास्त कालावधीसाठी घेतल्यास त्याचा थोडा का होईना दुष्परिणाम शरीरावर होतो त्याचप्रमाणे पॅरासिटामॉलच्या प्रमाणापेक्षा जास्त सेवनाने किडनी आणि लिव्हरवर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात तर आपण पाहिले पॅरासिटॉमॉलचे उपयोग व त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम कोणतेही औषध खाण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा आणि माहिती आवडली असेल तर आरोग्य चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ लाईक करा आणि उपयोगी माहिती आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा